పది పంచమే మనం రాయితే పంచమే మీద పక్క అంకెలే సుత్తు పంచమే రాలేది शंबर दोन रुपये मकर खर्च ने वाला लगे साड़ी कुछ साड़ी पंचमी लगते आता मैं घी होती ना पौर्णिमा आता तू पंचमी गेल तुला साड़ी घते मैं चांगली हजार दोन हजार घेन मैं तो बापा ने उग मैं सामा दिल्ली का हक्क बनत नहीं का चांगले मग हजार दोन हजार गेला वा तरच पाठी नाही तर मग जायचं नाही मग काय नाही मग मी पण येतो मला पण कपडे घेतील ना कपडे घेतले का कपडे पण घ्यायला जर नाही घेतले उगाच मला पेट्रोल लावायला जाईल घ्यायला सांग बर बर औरत ना लवकर मारल जायचं म्हणलं माणसाने किती फटाफट और का चल मला काम आहे परत बुराकडे जायचं मला परत माग येऊन स्वतःकडे बघ एकदा अजून शर्ट पण नाही मला काय शर्ट घालायचं तुला सारखं थोडं आरसं बघायचं दहा दहा वेळेस मला पण नाही बघायचं चल मग लवकर आणि साडी पाहिजे बर का मी साडी जर मागाली ना तर घरात येणार नाही लक्षात ठेव एक सोडून दोन आणि ऐंशी हलक्या हलक्या शंभर पाहिजे ते धड खर्चीला परवडणार पप्पा तर तुम्हाला देणार तुम्ही पण घ्यायला पाहिजे का गरज मी घेतली होती ना माग वट पौर्णिमाला कधी घेतली हा का एवढं लपड तरी काय बोलतेस कोणती घेतली कमीत कमी आहे ना दोन हजार साडे आठ पाहिजे किती दोन हजार साडे आठ पाहिजे नाही तर माग घेऊन देणार नाही मी घरात पैसे द्या ना पैसे मी काय म्हणतोय तू साडी घ्यायची म्हणून जाऊन देतो साडी नसती ना भेटत मग जाऊन दिला असतो तुला मी इथेच तुम्ही पंचमी केली असती साजरी कळलं साडी नाही घरात जेवण द्यायचं नाही हा नाही तर खर्चीचे आलेले गेलेले पैसे मी घेईन तू ऐकून उपाशी राहा हा काय नाही रो तर उपाशी राहत इथे मग उपाशी राहिलो का मी थोडी होते बघायला तेच म्हटलं मग उपाशी नाही राहिलो आता पण नाही राहायचो येतो सोडून मस्त पैकी एक साडी येईन बाबा तेवढाच हजार पाच ताणवाचं दोनशे रुपयाचा त्यांनी खरं पेट्रोलला पण हजार रुपयाचा ताण वाचून ना साडीचा लय दिवस झाले साडे घ्या साडे घ्या माग लागली ती आता साडे येणार आहे हजार रुपयाची म्हणलं नेऊन घालावा कपडे मला नाही कपडे साडे येणार म्हणून साडे येणार म्हणून नेऊन घालतो पुढे हजार रुपये घालते साडेपुरतं जायचं साडेपुरतं साडे येणार नाही असं टाइमपास लावला.